नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर जेवणाच्या ताटामध्ये एखादी जर चटणी असेल तर आपल्या जेवणाची रंगत अधिकच वाढते। तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी कोथिंबीरीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। सो वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी आणि ती व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे। तर आपल्याला डायरेक्टली मिक्सरमध्ये वाटून चटणी तयार करायची आहे। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये गरजेनुसार मिरच्या घालायचं, हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर भरपूर लसूण घालायचं आहे कारण चटणीमध्ये लसूण खूप छान लागतो। आणि आपली आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे धुतलेली। आता ही मिक्सरमध्ये पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं आहे, नंतर आपण मीठ घालणार आहोत। तर बारीक करून घेऊयात। तर बारीक करून झालेलं आहे, बघू शकता। आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। तर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालूयात, पुन्हा एकदा आपण फिरवून घेऊयात। तर पुन्हा एकदा फिरवून घेतले आणि बघू शकता तुम्ही काय छान आपली चटणी झालेली आहे इथे तयार। तर अगदी मिनिटामध्ये तयार होणारी ही चटणी आपल्या जेवणाची पण रंगत तेवढीच वाढवते, खूप छान लागते। आणि सध्या बाजारात कोथिंबीरही स्वस्त झालेली आहे, त्यामुळे नक्कीच बना आणि आपल्या जेवणाची रंगत वाढवा। तर याप्रमाणेच मी भरपूर चटण्यांच्या रेसिपीज तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत। आणि ही चटणी अशी तेलामध्ये भिजत ठेवायची, म्हणजे खूप छान लागते तेलामध्ये मुरली तर। तर बऱ्याच चटण्यांच्या रेसिपी तुमचे शेअर केलेल्या आहेत, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहेच। जर बनवायचे असतील तर नक्कीच बनवा आणि कसे झाले कमेंट्समधून मला नक्की कळवा। तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिले त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।